न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स पदग्रहण सोहळा व शपथविधी सोहळा जल्लोषात संपन्न. अध्यक्षपदी प्रशांत कोतकर यांची सार्थ निवड. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे व माजी प्रांतपाल राजेश कोठावदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला खास पुण्याहून राजेश अग्रवाल व रवी गोल्हर उपस्थित होते. कार्यक्रमात लायन्स क्लब हा कशा प्रकारे कार्य करतो व गरजू लोकांना तसेच विद्यार्थ्यांना व अनाथ आश्रम असतील वृद्धाश्रमात असतील अशा ठिकाणी मदत करतो याबाबत संपूर्ण माहिती राजेश अग्रवाल यांनी दिली आहे. नाशिक रॉयल याचा आज इन्स्टॉलेशन होता. आपण बघितलं असेल आजच्या पहिल्याच दिवशी एवढे चांगले सामाजिक कार्य या क्लबने केलेले आहे आणि खूप गरीब जरूरतमंद लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. या निमित्ताने लायन्स इंटरनॅशनल जे 210 देशात सेवा कार्य करतो या संस्थेचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम लायन प्रशांतजी आणि त्यांची टीम करणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी लायन राजेश कोठावडे जे आहेत त्या सगळ्या नवीन सदस्यांना मी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमात 5 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या गेल्या. त्यात 10 सायकलींचं वाटप केलं गेलं. गरजू लोकांना ब्लँकेट व पिलो कव्हर हे आश्रमास दिले गेले व धान्य हे अनाथ आश्रमास दिले गेले. तसेच काही मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. सतीश अलई, राजू व्यास, राजेश कोठावदे, भूषण महाराज व प्रवीण जयकृष्णा, हितेश पगार क्लबचे संस्थापक मनीष अहिरे उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशांत कोतकर यांना अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत कोतकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. पदग्रहण सोहळा इथे आयोजित केला होता. या कार्यक्रमास खास करून VDG1 राजेशजी अग्रवाल तसेच डायरेक्टर रवीजी गोलार इथे उपस्थित राहिले. ते खास करून पुण्याहून इथे आले होते. त्याचबरोबर आमच्या क्लबचे प्राईड आमच्या सर्वांचे मार्गदर्शक राजेशजी कोठावदे यांनी आज इथे उपस्थिती दिली. या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. खरं तर लायन्स ही एक अशी संस्था आहे की जी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या गरजेसाठी काम करते. अशा संस्थेचं अध्यक्षपद या सर्वांच्या वतीने मला मिळालं त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी सेक्रेटरी म्हणून सागर कोठावदे व ट्रेझर म्हणून शुभम अमृतकर यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी प्रांतपाल राजेश कोठावदे यांनी संबोधित केले व लायन्स क्लब कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचून गरजू लोकांना मदत करते व लायन्स क्लबचे महत्व त्यांनी पटवून देत भविष्यातही जिथे जिथे गरज पडेल त्या ठिकाणी लायन्स क्लब हा लोकांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली आहे. रॉयलचा 6वा पदग्रहण समारंभ. या पदग्रहण समारंभी नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत प्रशांतजी कोतकर, सेक्रेटरी सागर कोठावदे, ट्रेझर शुभम अमृतकर यांना शपथ देण्यासाठी खास पुण्याहून आलेले राजेशजी अग्रवाल आमचे उपप्रांतपाल आणि रवीजी गोलार कॅबिनेट सेक्रेटरी यांच्या उपस्थित व भरगच्च सर्व नाशिकमधल्या लाईन मेंबरच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. या नवीन टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. या कार्यक्रमात प्रतीक्षा खेरनार या कन्येने हायड्रोजनवर चालणारी कार हा प्रयोग करून तो यशस्वी करून दाखविला. तिचा विशेष सन्मान हा मोदी साहेबांनी 10 मिनिटे तिला वेळ दिला. तिचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष करून समाधान सोनवणे, मोनाली अमृतकर, राहुल वेडणे, अनिल अमृतकर, रामभाऊ निकम, प्रतिभा वाणी, विवेक वाणी, शुभम अमृतकर, जगदीश कोठावदे, शेखर निकुंभ, अजय ततार यांनी विशेष मेहनत घेतली.